हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारतवर्ष का स्वर्ण तीर। जळगाव साऊंड असोसिएशन द्वारा साऊंड व्यावसायिकांचा लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असलेला व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजूमामा भोळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देखील दिले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्ट पर्यंत सर्व व्यवहार ठप्प झालेत। या कालावधीत कोणतेही काम मिळाले नसल्याने साऊंड व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे। यात त्यांचे सर्व प्रकारचे बँक हप्ते, LIC हप्ते, साऊंड सिस्टीम साठी काढलेले कर्ज, गाडीचे हप्ते, गोडाऊन भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार आदी थकित झाले आहे। इतर व्यावसायिकांना व्यवसायासाठी ज्याप्रमाणे अटी शर्तींना अधीन राहून परवानगी देण्यात आली त्याचप्रमाणे साऊंड व्यावसायिकांना देखील परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। म्हणजे सरकारला आमची एकच मागणी आहे की बाबा आम्हाला बाकी व्यवसायवाल्यांसारखं मानधन नाही मिळालं तरी चालेल, पण आमचा जो व्यवसाय आहे याला खुल्या प्रमाणात परमिशन देण्यात यावी। जसे इतर व्यापार चालू झाले इतर व्यवसायांसारखे आमच्याही व्यवसायाला सरकारने मंजुरी द्यावी, जेणेकरून आमचे जे व्यापारी वर्ग आहे त्यांना उपासमार होणार नाही। पण पुढे चालून आम्हाला आज गणपतीमध्ये कमी प्रमाणात पण नवरात्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात काम मिळेल, आमची उपासमारी कमी होईल, आमच्याकडे काम करणारे व्यापारी म्हणजे जे कामगार वर्ग आहे कामगार वर्गांच्या परिवारावर पण उपासमार होणार नाही। या हिशोबाने आमचे आज राजूमामांना भेटायचं उद्देश ते कलेक्टर साहेबांना बी आम्ही तेच निवेदन देणार आहोत, SP साहेबांना पण निवेदन द्यायचं आहे। कोणत्या संघटनेतर्फे निवेदन देणार? जळगाव शहर साऊंड असोसिएशन केलेलं आहे। मला वाटतं आता याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी त्यांना एक तास का असेना जिथे इथे काही गणपती बसतील, जे काही हिंदू सण असतील ते हिंदू सणासाठी मला वाटतं साऊंड सिस्टीमसाठी कलेक्टर साहेबांकडे परमिशन देण्यासाठी आग्रह करणार। शेवट सरकार एकतर यांना काहीतरी अनुदान द्यावं नाहीतर मग एकतर परमिशन द्यावी, दोघीपैकी एक जे काही करतील ते या लोकांना मान्य असेल। मला वाटतं यांची सहनशीलता संपलेली आहे म्हणून सरकारकडे विनंती करणार कलेक्टर साहेबांना। निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष महेंद्र परदेशी, उपाध्यक्ष योगेश गवळी, सचिव संदीप धांडे आदींची स्वाक्षरी आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत नीता, इंडिया अपटेक न्यूज मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।